यंदाच्या दिवाळी पाडव्याला स्वतःच्या ह्युंदाई कार समोर नारळ वाढवा. ह्युंदाई कार्स आणि स्कीम जाणून घेण्यासाठी आत्ताच कॉल करा. मोबाईल नंबर 9922429007 किंवा 7447449211. माय ह्युंदाई उद्यमनगर, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. गेल्या 3 वर्षापासून भंडारी समाजाला न्याय देण्याचं काम पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे. त्यामुळे कणकवलीत झालेल्या जाहीर सभेत जिल्हा भंडारी महासंघाचा अध्यक्ष म्हणून आपण शिवसेनेला पाठिंबा दिला असं अतुल बनके यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. काही जण समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी सर्व भंडारी समाजानं या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे शिवसेनेचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्यामध्ये जिल्हा भंडारी महासंघाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. तो यासाठी की यापूर्वी कोणतरी मुंबईवरून येऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केला होता, तो आम्हाला मान्य नव्हता. याचं कारणच एवढं होतं की जे या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी भंडारी समाजाला भरघोस अशा प्रकारचा निधी या ठिकाणी भंडारी भवन वसतिगृह किंवा भवन किंवा नाट्यगृह यासाठी दिला. मला या ठिकाणी सांगायचा उद्देश एवढाच आहे की गेली कित्येक वर्ष भंडारी समाज हा नारायण राणेंच्या उंबरठ्यावर जाऊन मागणी करत आहे, पण गेल्या 3 वर्षापासून खऱ्या अर्थाने या भंडारी समाजाला न्याय देण्याचं काम कोणी केलं होतं तर दीपकभाई केसरकर आणि वामदार वैभव नाईक. म्हणून आमची या ठिकाणी भंडारी महासंघाची भावना अशी होती की जेणेकरून या निवडणुकीच्या माध्यमातून या भंडारी समाजासाठी जे योगदान या लोकांनी दिले त्यांना कुठेतरी या निवडणुकीसाठी पाठिंबा द्यायला पाहिजे. ती पुढची जी आपली जी कामं आहेत ती एक जलद गतीने होतील अशी एक आमची माफक अपेक्षा होती. परंतु गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही बघतोय की जिल्हा भंडारी महासंघाच्या काही लोकांचं या संघाशी संबंध नाही अशी लोकं काही पत्रकार परिषदा घेतात आणि ह्या उमेदवाराला पाठिंबा त्या उमेदवाराला पाठिंबा घेतात. तर आज मी त्या ठिकाणी यांचा समाचार घेण्यासाठी आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे की या ठिकाणी मुद्दाम सांगतो की रणजित देसाई असो किंवा तो अपक्ष उमेदवार असो या उमेदवाराशी आमचा समाजाशी देणं घेणं काही नाही. खरं तर आम्ही वैभव नायकांच्या पाठीशी आमचा समाज पूर्णपणे राहिला पाहिजे यासाठी की ज्या नाट्यकलावंत मच्छिंद्र कांबळे कांबळीनी आपल्या भंडारी समाजाचं नाव संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात नेलं अशा भंडारी समाजाच्या या नेत्याचं या कलावंताचं नाव मच्छिंद्रनाथ कांबळे नाट्यगृहासाठी वैभव नायकांनी आज नाट्यगृहाचं भूमिपूजन करून आज त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. ही भंडारी समाजाला दिलेल्या या कामाची पोचपावती त्यांनी दिलेली आहे. दुसरा महत्त्वाचा विषय की आम्ही भंडारी भवन बांधू जिल्ह्याला अशा प्रकारची गेली कित्येक वर्ष आमची मागणी होती. कोण देणगीदार आम्हाला पुढे येत नव्हते, कोण आम्हाला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते, पण त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आपली त्या ठिकाणी बुद्धिमत्ता वापरली, शासन स्तरावर बुद्धिमत्ता वापरली आणि गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये 10 कोटीची तरतूद या वसती भंडारी समाज वसतिगृहासाठी आणि त्या ठिकाणी मच्छिंद्र कांबळी वसतिगृह आणि भंडारी भवन अशा प्रकारची आम्हाला ती मागणी आमची पूर्ण केली आणि 10 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी तरतूद केली. आणि आम्हाला आम्ही यावेळी जर ह्या लोकांना अशा प्रकारची मदत जर केली नाही तर आमच्या समाजाचा उपयोग काय असा आमच्या समोर प्रश्न राहतो. म्हणून अशा प्रकारे ह्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पुढे आलो. कारण आता आज काही लोक जे स्वार्थासाठी मला वाटतं आर्थिक फायद्यासाठी या ठिकाणी ह्याला पाठिंबा सावंतवाडीला अमक्याला जाऊन पाठिंबा अशा प्रकारची काहीतरी वक्तव्य करतात आणि समाजातल्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पण या पुढच्या काळात होणाऱ्या 21 तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या भंडारी समाजांनी संपूर्ण शिवसेनेच्या पाठीशी राहावं. याचं कारण तर शिवसेना हीच भंडारी समाजाला न्याय देणारी आहे म्हणून यासाठी मी या ठिकाणी आवाहन करतोय. सावंतवाडी शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ निसर्गाच्या सानिध्यात सर्वसामान्यांना परवडणारे असे बिनशेती प्लॉट आता उपलब्ध. संपर्क उत्तम गंगाराम पांढरे, मोबाईल क्रमांक 94214-72666 आणि सुजित पिळणकर, मोबाईल क्रमांक 94224-35421.